गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, सो वेलकम अगेन टू आवर यूट्यूब चैनल। याच्या अगोदरच्या टॉपिक मध्ये आपण एसी सर्किट बघत होतो, ज्यामध्ये आपण बघितलं आहे एसी सर्किट विथ प्युअर रेजिस्टन्स, एसी सर्किट विथ इंडक्टन्स आणि एसी सर्किट विथ कॅपॅसिटन्स। आता आपल्याला आपला जो समोरचा टॉपिक आहे तो आहे इम्पेडन्स, ठीक आहे। तर बघूया काय होते इम्पेडन्स। इम्पेडन्स काय होते की जेव्हा आपण रेजिस्टन्स, इंडक्टन्स आणि कॅपॅसिटर हे जेव्हा आपण सिरीज किंवा पॅरलमध्ये जोडतो अक्रॉस द अल्टरनेटिंग व्होल्टेज सोर्स, ठीक आहे, तेव्हा या सर्किटसाठी टोटल एसी जो रेजिस्टन्स राहील, टोटल एसी जो रेजिस्टन्स राहील तो एसी रेजिस्टन्स म्हणजे त्याचा काय असतो, इम्पेडन्स असतो। काय असतो तो? इम्पेडन्स। काय होते बघा, डेफिनेशन काय, इन एसी सर्किट वेन रेजिस्टन्स, इंडक्टन्स, कॅपॅसिटन्स आर कनेक्टेड टुगेदर अक्रॉस द एसी सोर्स, देन टोटल अपोजिशन ऑफर्ड बाय द सर्किट इज कॉल्ड इम्पेडन्स ऑफ द सर्किट। म्हणजेच जेव्हा रेजिस्टन्स, इंडक्टन्स, कॅपॅसिटर हे जेव्हा आपण सिरीजमध्ये किंवा पॅरलमध्ये अक्रॉस द अल्टरनेटिंग व्होल्टेज सोर्सला जोडतो, तेव्हा त्याचा जो टोटल अपोजिशन राहील किंवा टोटल अपोजिशन जो एसी रेजिस्टन्स राहील, त्या रेजिस्टन्सला काय म्हटलं जाते, इम्पेडन्स। काय म्हटलं जाते, इम्पेडन्स। आणि हे कशाने दाखवलं जाते, इम्पेडन्स हा दाखवला जाते झेड या लेटरने, ठीक आहे। आणि याचं एसआय युनिट काय, ओहम, ठीक आहे। तर बघा याच्यामध्ये आपण काय दाखवलं आहे, एक रेजिस्टन्स दाखवलेला आहे, एक इंडक्टन्स दाखवलेला आहे आणि एक काय दाखवलेला आहे, कॅपॅसिटर। आणि हे तिन्ही कसे जोडले आहेत, आपण सिरीजमध्ये जोडलेले आहेत। कशाच्या अक्रॉस जोडलेले आहेत, अक्रॉस द अल्टरनेटिंग व्होल्टेज सोर्स, ज्याची व्हॅल्यू आहे व्ही इक्वल्स टू व्ही एम साईन ओमेगा टी। आता आय जो आहे हा याच्यामध्ये फ्लो होण्यावाला अल्टरनेटिंग करंट, ज्याला आपण काय म्हणू, सायनोसोडियल करंट। नंतर आपण या दोघांमधलं रिलेशन पाहू, ओके। आता बा हा काय करतो, यामध्ये करंट आणि व्होल्टेज कसं असतं, इन फेजमध्ये असतं। यामध्ये करंट हा 90 डिग्रीनी लॅग होतो, यामध्ये करंट हा 90 डिग्रीनी लेड होतो, हे आपण बघितलं आहे। आता खालचा जो हा ट्रँगल दाखवलेला आहे, या ट्रँगलला म्हटलं जाते इम्पेडन्स ट्रँगल। काय म्हटलं जाते, इम्पेडन्स ट्रँगल। या इम्पेडन्स ट्रँगलच्या एक्स ॲक्सिसवर म्हणजे बेसवर काय प्लॉट केलं जाते, रेजिस्टन्स, आणि वाय ॲक्सिसवर काय प्लॉट केले जाते, रिॲक्टन्स। हा रिॲक्टन्स कशाने दाखवला जाते, एक्सनी। एक्स हा लेटर यूज होतो कशासाठी, रिॲक्टन्स दाखवण्यासाठी, ठीक आहे। या रिॲक्टन्सची व्हॅल्यू असते एक्सएल मायनस एक्ससी। काय असते, एक्सएल मायनस एक्ससी। एक्सएलला म्हटलं जाते इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि एक्ससीला म्हटलं जाते कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स, ठीक आहे। तर मग आता याचा इम्पेडन्स काय होईल, म्हणजे हायपोटेनियस काय होईल, झेड इक्वल्स टू रूट ऑफ आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर। आणि एक्सची व्हॅल्यू किती आहे, एक्सएल मायनस एक्ससी, ही व्हॅल्यू इथे ठेवली आपण, तर आपल्याला फॉर्म्युला मिळेल आर इक्वल्स स्क्वेअर रूट ऑफ झेड इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ आर स्क्वेअर प्लस एक्सएल मायनस एक्ससी होल स्क्वेअर। आता जर एक्सएलची व्हॅल्यू एक्ससीपेक्षा जास्त असेल तर एक्सची व्हॅल्यू आपण कशी घेऊ, एक्सएल मायनस एक्ससी। आणि एक्ससीची व्हॅल्यू जर एक्सएलपेक्षा जास्त असेल, त्या केसमध्ये एक्ससी व्हॅल्यू आपण घेऊ एक्ससी मायनस एक्सएल, ओके। आता हे डिपेंड आहे आपला इंडक्टिव्ह आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्सवर। आणखी कसा झेड काढला जातो, झेड इक्वल्स टू व्होल्टेज डिवायडेड बाय करंट, कारण रेजिस्टन्स बरोबर काय होते, व्होल्टेज डिवायडेड बाय करंट। तर या झेडची व्हॅल्यू किती राहील, स्क्वेअर रूट ऑफ आर स्क्वेअर प्लस एक्सएल मायनस एक्ससी होल स्क्वेअर। आणि एक्सएल मायनस एक्ससीच्या जागी जर आपण एक्स ठेवलं तर आपल्याला फॉर्म्युला मिळतो आर स्क्वेअर प्लस रूट ऑफ आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर, ज्यामध्ये एक्सला म्हटलं ते रिॲक्टन्स ऑफ द सर्किट। आणि इथे जो हा अँगल फाय आहे, या अँगल फायला आपला म्हटलं ते फेज अँगल, ठीक आहे। तर अशा प्रकारे इम्पेडन्स ऑफ द सर्किट काय काढला जाते, काढला जाते। आता समोरच्या भागात बघू आपण आर एल सी सर्किट।
ठीक है। आता आरएलसी सर्किट मध्ये काय असते बघा, याच्यामध्ये आरएलसी म्हणजे रेजिस्टन्स कॅपॅसिटन्स आणि इंडक्टन्स हे आपण कसं जोडलं जाते, जेव्हा रेजिस्टन्स इंडक्टन्स आणि कॅपॅसिटर हे तिन्ही जेव्हा सिरीज किंवा पॅरलमध्ये जोडले जातात तेव्हा त्यांना आरएलसी सर्किट म्हटलं जाते। आता यामध्ये आपण काय करत आहे, रेजिस्टन्स इंडक्टन्स आणि कॅपॅसिटर हे तिन्ही आपण कशी जोडत आहे, आपण जोडत आहे सिरीजमध्ये, ठीक आहे। कशाच्या अक्रॉस जोडत आहे, अक्रॉस द अल्टरनेटिंग व्होल्टेज सोर्स व्ही, आणि त्याची व्हॅल्यू आहे व्ही एम साईन ओमेगा टी। आय हा अल्टरनेटिंग करंट आहे जो या सर्किटमध्ये काय होतो, फ्लो होतो, ठीक आहे। आता काय होते याच्यामध्ये, व्होल्टेज आणि करंटमध्ये काय रिलेशन असते, तर आपल्याला आपल्याकडे व्होल्टेजचं रिलेशन आहे व्ही इक्वल्स टू व्ही एम साईन ओमेगा टी। तर यामधला जो करंट आहे, या करंटचं इक्वेशन राहील आय एम साईन ऑफ ओमेगा टी प्लस फाय। आता हा जो फाय आहे, या फायला म्हटला ते फेज अँगल, काय म्हटलं ते फेज अँगल। तर यामध्ये काय दिसते की हा जो अल्टरनेटिंग करंट आहे, हा अल्टरनेटिंग करंट या अल्टरनेटिंग व्होल्टेजला आर एल सी सर्किटमध्ये फाय अँगलनी काय करते होतो, लीड करतो, काय करतो लीड। आता हे कसं ठरवलं, याच्यामध्ये साईन कोणता आहे, पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह साईन इंडिकेट्स दॅट द करंट लीड्स द व्होल्टेज बाय द फेज अँगल ऑफ फाय, ठीक आहे। आता या रेजिस्टन्सच्या अक्रॉस व्होल्टेज किती आहे, व्ही आर, व्ही आर इज द व्होल्टेज अक्रॉस द रेजिस्टन्स, व्ही एल इज द व्होल्टेज अक्रॉस द इंडक्टन्स, आणि व्ही सी इज द व्होल्टेज अक्रॉस द कॅपॅसिटर, ओके। सो टोटल व्होल्टेज अक्रॉस द ऑफ द सर्किट इज द सम ऑफ व्ही आर प्लस व्ही एल प्लस व्ही सी। मग आता व्ही आर कसं काढलं जातं, व्ही आर इक्वल्स टू करंट मल्टीप्लाइड रेजिस्टन्स, ठीक आहे। व्ही एल कसं काढलं जातं, करंट मल्टीप्लाइड याचा काय असतो, इंडक्टिव रिॲक्टन्स, त्याची व्हॅल्यू असते एक्स एल। तसंच व्ही सी कसं काढलं जातं, करंट मल्टीप्लाइड एक्स सी, करंट मल्टीप्लाइड एक्स सी। आणि एक्स एल आणि एक्स सीची व्हॅल्यू काय असते, एक्स एलची व्हॅल्यू असते 2πfL, एक्स सीची व्हॅल्यू असते 1/2πf इंटू सी, ओके। आता बघा याच्यामध्ये जर आपण याची फेजर डायग्राम काढली तर फेजर डायग्राम कशी राहील, एक्स याच्यामध्ये कॉमन काय आहे सिरीजमध्ये करंट, ठीक आहे। आणि इथे आपण घेऊ रेजिस्टन्समध्ये व्होल्टेज आणि करंट कसा असतो, इन फेजमध्ये, ठीक आहे, कसा असतो इन फेजमध्ये। त्यानंतर इंडक्टन्समध्ये जे व्होल्टेज आहे ते व्होल्टेज काय होते, लॅग होते, व्होल्टेज काय होते, लॅग होते, म्हणजेच करंट काय होतो, लीड होतो, कितीनी लॅग होतो, 90 डिग्रीनी, ठीक आहे। तसंच कॅपॅसिटरमध्ये व्होल्टेज जे आहे ते 90 डिग्रीनी काय होते, लीड होते, ठीक आहे। सपोज हे व्ही सी आहे, ठीक आहे, 90 डिग्रीनी काय होते, लीड होते, बरोबर आहे। आता यामध्ये या इथून आपण एक पॅरलोग्राम काढला तर आपल्याला असा एक व्हेक्टर मिळतो, ठीक आहे। या व्हेक्टरला इथे एक पॅरल काढा, ठीक आहे, असा, तर हा आपल्याला रिझल्टंट काय मिळतो, करंट मिळतो, काय मिळतो, रिझल्टंट व्होल्टेज मिळतं इथे, तर हे रिझल्टंट व्होल्टेज। तर हा व्हेक्टर किती राहील, हा आपला आहे व्ही सी, तर हा जो व्हेक्टर राहील तो राहील आपला व्ही एल मायनस व्ही सी डिपेंडिंग ऑन द व्हॅल्यू ऑफ एक्स एल आणि एक्स सी, ठीक आहे। तर याला म्हटलं ते फेजर डायग्राम ऑफ द आर एल सी सर्किट। आता हा जो व्हेक्टर आहे, ठीक आहे, या व्हेक्टरनी करंटसोबत जो अँगल केला आहे त्या अँगलला म्हटलं ते फेज अँगल, काय म्हटलं ते फेज अँगल, ठीक आहे। आता बघा या सर्किटचा इम्पेडन्स किती असतो, तर त्यासाठी आपण काय करणार आहे, इम्पेडन्स ट्रायंगल, ज्यामध्ये एक्स ॲक्सिसवर काय घेणार आपण, रेजिस्टन्स, आणि वाय ॲक्सिसवर काय घेणार आपण, एक्स, या एक्सला म्हटलं ते इन एक्सला म्हटलं ते रिॲक्टन्स ऑफ द सर्किट, आणि याची व्हॅल्यू असते एक्स एल मायनस एक्स सी, ठीक आहे। तर हायपोटेनियस काय होईल, झेड इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ आर स्क्वेअर प्लस
एक्सेल स्क्वेर एक्स की वैल्यू आते एक्सेल माइनस एक्ससी का होल स्क्वेर। ठीक है, तो एक्स इक्वल्स टू क्या होते एक्सेल माइनस एक्ससी इफ एक्सेल इज ग्रेटर दैन एक्ससी एंड एक्स इक्वल्स टू एक्ससी माइनस एक्सेल इफ एक्ससी इज ग्रेटर दैन एक्सेल। ओके, नाउ या सर्किटमदे का होते कि जो फेज एंगल आतो म्हणजे टॅन थीटा म्हणजे काय होते वाय अपॉन एक्स, म्हणजे आपण काय घेऊ एक्स डिवाइडेड बाय आर इक्वल्स टू टॅन थीटा नाही टॅन फाय। ठीक आहे, त्याच्यानंतर एक्सची व्हॅल्यू किती असते एक्सेल मायनस एक्ससी डिवाइडेड बाय आर। आता यामध्ये समजा टॅन थीटाची व्हॅल्यू काय आहे पॉझिटिव्ह आहे, इफ टॅन थीटा इज टॅन फाय इज पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह म्हणजे काय दाखवते पॉझिटिव्ह म्हणजे हे दाखवते की हे जे सर्किट आहे ते त्यामध्ये ते सर्किट कसं काम करते इंडक्टिव रिॲक्टिव्ह सर्किटसारखं काम करते। ठीक आहे, म्हणजे इंडक्टिव्ह रिॲक्टिव्ह सर्किटसारखं काम करते म्हणजे यामध्ये करंट जो आहे तो व्होल्टेजला 90 डिग्री तो फेज अँगल फायनी काय करतो लॅग करतो आणि टॅन थीटा टॅन फाय जर हा निगेटिव्हमध्ये असेल। ठीक आहे, किंवा याची व्हॅल्यू निगेटिव्हमध्ये येत असेल त्या केसमध्ये फेज अँगल जो फाय आहे हा करंटला फाय अँगलने काय करतो तो लीड करतो म्हणजे हे जे सर्किट आहे हे सर्किट कशाचं काम करतो कॅपॅसिटिव्ह सर्किटचं काम करतो। तर अशा प्रकारे आर एल सी सर्किट काय करते काम करते। ठीक आहे, समोरचा जो टॉपिक आहे तो आपल्याला आर एल सी तो आपला आहे आर एल सी सर्किट रेझोनन्स। तर बघूया रेझोनन्स काय होते रेझोनन्स ऑफ द सर्किट। रेझोनन्स हे आपण पुढच्या टॉपिकमध्ये बघूया। ठीक आहे, थँक्यू।